आषाढी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार राज्यातील दहा मानाच्या पालख्यांसाठी एसटीची लाल परी धावणार आहे मागील वर्षाप्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी समाधान व्यक्त करत वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळाल्याबद्दल धन्यवाद दिले कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीनं साजरा करण्याच्या सूचना राज्य शासनानं दिलेल्या आहेत त्यानुसार कोरोनाचं संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एकोणीस जुलै रोजी या बसेस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील त्यासाठी संबंधित संस्थांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एस टी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत एस टी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थांना विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यांसाठी एस टी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावं अशा सूचनाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्या या, या पालख्यांचा प्रवास मूळ ठिकाणाहून पंढरपूर येथील वाखरीपर्यंत एस टी बसमधून होणार आहे त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढं चालत पंढरपूरला जातील वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येतील तसंच प्रवासादरम्यान वारकऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात येतील असंही परब यांनी सांगितलं